गेल्या या महिन्याच्या बावीस तारखेला संबंधित रुग्ण हा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता त्याला त्या ठिकाणी अनेक व्याधी सुरुवातीपासूनच होत्या त्याच्यामध्ये मधुमेह असेल उच्च रक्तदाबाचा विषय असेल हे असे अनेक व्याधी होत्या आणि म्हणून त्याच्यातनं होता त्रास होत असताना ते त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली हे सुद्धा निष्पन्न झालं आणि त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते पॉझिटिव्ह आले आणि गेले अनेक दिवस याच्यावरती या संबंधित रुग्णावरती उपचार सुरू होते आ, परंतु आज दुर्दैवानं सांगावं लागेल की त्यांचे सर्व जे ऑर्गन्स आहेत ते फेल्युअर म्हणून दीनानंद मंगेशकर हॉस्पिटलच्या मंडळींनी त्यांना मृतांचं घोषित केलं एका एक बाजूला एकूण जवळपास एकतीस रुग्ण आज पुण्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत ज्यांच्यावरती उपचार सुरू होते एका एक बाजूला सात रुग्ण हे पूर्णपणे बरी होऊन घरी गेले आणि दुसऱ्या बाजूला मात्र ही दुर्दैवी घटना आज घडती आहे त्याच्यामध्ये ही जी काही व्यक्ती होती त्यांना अनेक आजार होते आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कोरोनाची लागणी या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज त्यांचा मृत्यू झाला आहे आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी पुणेकरांना या निमित्तानं आवाहन करीन की दिलेल्या सूचना आपण तंतोनत्तं पाळावेत आपण काळजी घ्या घराच्या बाहेर पडू नका हे संकट अजूनही आपल्यावरचं संपलेलं नाही आपण खूप सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं याच्यातनं हे निश्चितपणे सगळ्यांनी घ्यायला हवं